नमस्कार मी संदीप देसाई बेधडकमध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीसचा राजकीय सामाजिक आढा घडामोडींचा आढावा आपण आज घेणार आहोत दोन हजार एकोणीस या वर्षानं राज्यात ऐतिहासिक राजकीय घडामोडी पाहिलेली आहे दोस्त दोस्त राहिले नाहीत आणि विरोधक मात्र दोस्त झाले युतीचा गाडीमोड झाला आणि महाविकास आघाडीचा संसार आता राज्यामध्ये सुरू आहे तो राज्य बघतोय सुद्धा तर ठाकरे कुटुंबातील आणि मुंबईचा पहिला मुख्यमंत्री राज्याला लाभलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या रूपानं भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला दिलेला एक राजकीय धक्का खूपच काळ चर्चेत राहिला या घडामोडीमध्ये अजित पवारांचं मोठं बंड झालं आणि ते शरद पवारांनी नेहमीसारखं का मोडूनही काढलं तर दुसरीकडे राज्यात पुराने घातलेलं थैमान आणि अवकाळीने केलेलं प्रचंड नुकसान या कठू सुद्धा हे वर्ष सरते या कठू आठवणींचा मागो आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीसचा राजकीय आढावा आणि दोन हजार वीसचा वेद आपण आजच्या बेधडकमध्ये घेणार आहोत आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत न्यूज एटीन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर रत्नाकर महाजन सुद्धा आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते जयदेव डोळे राजकीय विश्लेषक हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत गिरीश व्यास भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पहिल्यांदा मी महेश सरांच्याकडनं सुरुवात करतो महेश सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय घडामोडींचा आढावा घेत असताना कुणाला फायदा झाला आणि कुणाला तोटा झाला हे बघण्या अगोदर एक मोठं बंड अजित पवारांनी केलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांनी भल्या पहाटे घेतलेला शपथविधी आत्तापर्यंतच्या राजकारणातल्या घडामोडूंमध्ये याची चर्चा जेवढी झाली तेवढी दुसऱ्या कुठल्याही घटनेची झाली नस नव्हती आणि प्रत्येकाला झोपेतनं उठल्यानंतर सगळ्यात मोठा तो धक्का होता त्यावर पहिली आपण चर्चा करूया नाही ज्या पद्धतीने आपण पाहिलं की दोन हजार हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप नवनवीन प्रवाह निर्माण करणारे आहे त्या या प्रवाहाच्या जोरावर आपण बघितलं की महाराष्ट्रातील राजकारण बदललेलं आहे महाराष्ट्रातील राजकारणामधली जी जो एक सेट पॅटर्न होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन काँग्रेस आणि एक विशिष्ट वैचारिक भूमिका असलेले पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन हिंदुत्ववादाला आ, पु हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे दोन पक्ष या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं राजकारण घडत आणि बिघडत जाताना आपण बघितलं दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जी होती तुटलेली होती पण नंतरच्या काळात एकोणीसमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका सेना भाजप एकत्र लढले कुरबुरी होत्या वादविवाद होते या सगळ्यातून वाट काढत सेना आणि भाज भाजपच्या नेतृत्वाने एकत्र निवडणुका लढवल्या तीच गोष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची न भूतो न भविष्यती या दोन पक्षांमधले महत्त्वाचे नेते सेना आणि भाजपच्या वाटेवर जाताना आपण बघितले ज्यांच्या पिढ्या अनेक आधीच्या पिढ्या काँग्रेस संस्कृतीमध्ये रुजलेल्या होत्या त्यांनी आपली मुळं सोडून सेना आणि भाजपची वाट धरलेली आपण बघितली या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कधी नव्हे एवढा अवकाळी पावसाने झोडपला गेला आधी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाने फटके बसलेले होते त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या तीनशे पंचावन्न तालुक्यांपैकी दोनशे पंचावन्नहून अधिक तालुके आपण पाहिले की या सगळ्या अवकाळी पावसामुळे ति तिथल्या शेतकऱ्याला मोठा फटका बसला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे महाराष्ट्रातलं राजकारण घडलं त्या राजकारणाने जवळपास दीड दोन महिने मराठी लोक अक्षरशः म्हणजे अचंबित होऊन आश्चर्यचकित अक्ष, अक्षरचकित होऊन या सगळ्या घटनाक्रमाकडे बघत होते त्यातला सगळ्याच हाय पॉइंट जर आपण बोलू त्याचा तर सकाळच्या वेळेस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने घेतलेली शपथ आणि त्यानंतरचा या संपूर्ण घटनाक्रमावरचा कळस तो म्हणजे थेट उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ त्यामुळे या सगळ्या धक्क्यांना पचवत मराठी समाज आता कोणते मंत्री आपल्याला लाभणार आहेत इतक्या महिन्यानंतर त्याची वाट बघत बसलेला आहे त्यामुळे येणारं दोन हजार वीस वर्ष जे आहे त्या येणाऱ्या वर्षामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे याचीच प्रतीक्षा सारत्या वर्षाला निरोप देताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे अगदी या सगळ्यामध्ये आता आपण जाऊयात रत्नाकर महाजन यांच्याकडे कारण रत्नाकर महाजन आता पक्षा रत्नाकर महाजन यांचा काँग्रेस पक्ष आता राज्यामध्ये सत्तेत आहे तर झारखंड सुद्धा भाज झारखंड मुक्ती मोर्चा बरोबर ते सत्तेत आलेले आहेत म्हणजे कुठंतरी ज्याला जास्त आनंद झालाय त्या पक्षाच्याच प्रतिनिधींना विचारलेलं बरं कारण दोन हजार एकोणीसच्या जर लोकसभा सोडली तर पाच राज्यांमधली आलेली सत्ता असेल किंवा एकंदरीत काँग्रेससाठी थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण पाहायला मिळतंय रत्नागरजी कसं बघताय या दोन हजार एकोणीसकडं काँग्रेस म्हणून आणि पक्षाची कामगिरी म्हणून दोन हजार दोन हजार एकोणीस मधल्या बोला बोला दोन प्रमुख घटना एक राजकीय एक राजकीय एक नैसर्गिक या वर्षाच्या पहिल्या भागामध्ये महाराष्ट्र अख्खा अर्धा महाराष्ट्र हा दुष्काळ पीडित होता तर अर्धा महाराष्ट्र हा पुराच्या तडाख्यात सापडलेला होता विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये जो पूर आला महापूर आला तो याआधी कधीही आला नव्हता इतका महाभयानक पूर होता या पुरामध्ये लोकांना तातडीनं मदत पुरवण्याच्या दृष्टीनं तत्कालीन सरकारची जबाबदारी होती पण त्यापेक्षा लोकांच्या स्वयंस्फूर्तीनच मदती जास्त या काळामध्ये झालेल्या आपल्याला दिसते त्यात राजकीय पक्ष होते स्थानिक संस्था होत्या पण सरकार मात्र तब्बल आठवड्याभरानं तिथं अवतरलेला आपल्याला दिसलं सरकारचे मंत्री पुराच्या पाण्यात नौका नयन करतानाही आपल्याला दिसले हा एक भाग झाला आणि दुसरा राजकीय भाग म्हणजे आपण म्हणता त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकानंतर पाच एक महिन्यांनीच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे लोकांनी खरं तर एका निवडणूकपूर्व आघाडीला बहुमत दिलेलं होतं ती निवडणूकपूर्व आघाडी होती आणि त्या निवडणूक पूर्व आघाडीच्या प्रचारांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या आघाडीला बहुमत मिळालं तर छाती ही ही ठोकपणे सांगितलं जात होतं तरीसुद्धा निवडणुकीनंतर माशी शिंकली आणि ती आघाडी काही सत्तेवर येऊ शकली नाही अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्याला सरकार देणं तर आवश्यक होतं नाहीतर सर्वांनाच नव्या निवडणुकांना सामोरं जावं लागलं असतं महिन्याभरातच त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांची आजपर्यंत अशक्य वाटणारी आघाडी झाली म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती पण त्यात शिवसेना नव्यानं रुजू झाली त्यात आपण म्हटलं त्याप्रमाणे वैचारिक मतभेद असून सुद्धा राज्याच्या कल्याणासाठी एक किमान समान कार्यक्रम आखून त्या आधारे हे सरकार सत्तेवर आलं हे सरकार सत्तेवर येऊन आता महिना झालेला आहे त्यामुळे या महिन्याभरात त्या सरकारचं हे करायला करायलाही फार वाव नाही आणि टीका करायला तर अजिबातच वाव नाही त्यामुळं या नव्या सरकारच्या वतीनं या आधीच्या पाच वर्षात जे काही गोंधळ गडबड भ्रष्टाचार गैरप्रकार झाले त्या सर्वांवर उपाययोजना करणं हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यापेक्षा चांगलं प्रशासन देऊन लोककल्याणाच्या नव्या कार्यक्रमाच्या माग लागण्यापेक्षा आहेत तेच कार्यक्रम किमान समान कार्यक्रमातलेच कार्यक्रम व्यवस्थित रीतीनं कसे आणता येतील ही या सरकारच्या समोरची प्रायोरिटी असेल अगदी गिरीश व्यास आपल्या सोबत आहेत गिरीशजी कुठेतरी लोकसभा दोन हजार एकोणीसच्या जो घवघवीत आणि प्रचंड विजय सोडला तर भाजपच्या खात्यात फारस काही जमा झालेलं दिसलं नाहीये कसं बघता दोन हजार एकोणीस कडे मग दोन हजार एकोणीस राज्याच्या दृष्टीने म्हटलं तर अत्यंत अडचणीचं होतं हे आपल्या सगळ्यांनी वारंवार चर्चेत सांगितलं आहे <coughs> महाराष्ट्रातल्या जनतेलाही माहिती आहे की एकतर दुष्काळ होता आणि दुसऱ्या बाजूला महापूर आणि अतिवृष्टी यांनी शेतकरी जनजीवन अगदी अस्तव्यस्त झालं होतं <coughs> आणि सगळ्या या परीक्षांमधून जाता जाता जी काही जुनी स्थिती होती त्या जुन्या स्थितीवर अधिक मोठं विरजण या घटनांमुळे झालं आणि ते एक नैसर्गिक आपत्ती या महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवली पण या सगळ्यामध्ये अनेक सामाजिक संस्था व्यक्तिगत माणसं त्यामध्ये सरकार यांनी केलेलं जे काम आहे त्या कामाची चर्चा ही अत्यंत चांगली राहिली आणि मला असं वाटतं की याच्यातून जनता सावरली जनजीवन सावरलं आणि पुन्हा पूर्ववत जीवन हे सुरुवात झाली आहे आणि विकासाचं मोठं काम जे नुकसान झालं होतं अशा सगळ्या जनसुविधा निर्माण करण्याची पुन्हा एक जबाबदारी ही आत्ताच्या सरकारवर म्हणा किंवा जुन्या सरकारवर त्यांनी केलेल्या सगळ्या त्या अंमलबजावणीतून आता मोठी एक जबाबदारी या दोन हजार वीसमधून अधिक पुढे आपल्याला गतीने नेण्याची गरज पडणार आहे असं आहे की राजकीय परिस्थिती जर म्हटली तर आपल्याला माहिती आहे की ज्याचा उल्लेख मान्य रत्नाकर महाजनांनी केला की निवडणूकपूर्वीच्या एका दोन पक्षांच्या युतीला मोठं लोकांनी मदत दिली सहकार्य केलं आणि या युतीचं सरकार इथे झालं असतं hmm. आपण हेही बघितलं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल वर्तमानपत्र असेल चर्चा असतील भाषणं असतील hmm. अनेक क्लिप्स देखील त्याच्या आपल्यासमोर आज आहेत त्याच्या खूप चर्चेमध्ये जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्ष आपापला विचार करतील आम्ही आमचा करू शिवसेना आपला करेल आणि त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी सगळ्या मंचांवरून जाहीर सभांमधून सातत्याने उल्लेख त्याला मिळणारं प्राधान्य चित्रांमधून हे स्पष्ट होतं पण याही नंतर जेव्हा स्थिती आली त्यानंतर काय जाणं कुठं काय झालं ते आणि त्यामधून हा दुसंवाद निर्माण झाला एक अंतर निर्माण झालं आणि ते होता होता अशी परिस्थिती आली की या राज्यामध्ये राष्ट्रपती शासनाचे दिवस वाढत होते आणि ते वाढत असतानाच एक पुन्हा अनकल्पित अशी घटना घडली तुम्ही त्याचा उल्लेख केला मात्र साहेबांनी उल्लेख केला की एका रात्रीतून ज्या घटना झाल्या राष्ट्रपती राजवत उठली आणि दोन प्रमुख नेत्यांनी या राज्यामध्ये जे आजच्या सरकारमध्ये होते ते अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीनं देवें देवेंद्रजींबरोबर बसून निर्णय करून चर्चा करून जे काही त्यांनी दाखवलं त्याच्यातून शपथविधी देखील या राज्याने बघितलेला आहे पण त्यानंतर काय झालं काय नाही हे नंतर ते दोनच नेते सांगू शकतात आणि या राज्याच्या जनतेला पुन्हा लक्षात आलं की हे आग्ण। आग्ण। ते ते का अपला सरकार काही चालू शकत नाही दीड वाजता त्यांना मुलामा दिला तीन वाजता देवेंद्रजीने आपलं सरकार आपलं सरकार सरेंडर केलं आणि आता पुढची घटना आपल्या समोर आहे अधिवेशन पार पडलाय जनता बघते की नवीन सरकार केव्हा खाते वाटप करेल रीतसर कामाला सुरुवात होईल जनता अगदी आता त्यांनी तारीख पण जाहीर केली तीस तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल सगळं होईल डोळे सर आपल्यासोबत आहेत डोळे सर आपण बघितलं भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यासे पन्ता गिरीश व्यास यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं आव्हानं आहेत सरकारची शेतकऱ्यांची काळजी असल्याचं प्रत्येक पक्षाची ओरड होती आता काँग्रेसला बहुमत नव्हतं त्यामुळे त्यांनी तातडीनं काही सरकार स्थापन करावं अशी स्थिती नव्हती पण ज्या वेळेला बहुमत युतीला दिलेलं होतं भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे बघता खरंच दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या पक्षांना शेतकऱ्यांचं आणि पूरग्रस्तांचं खरंच पडलं होतं की फक्त हे बोलण्यापुरत्या गोष्टी आहेत म्हणजे जे काही राजकीय नाट्य झाली राज्यामध्ये की फक्त बोलायचं शेतकऱ्यांचा कळवळ आहे शेतकऱ्यांसाठी असं करायचं आहे पूरग्रस्तांसाठी असं करायचं आहे पण जे राजकीय मोठं नाट्य घडलं राष्ट्रपती राजवट लागू झाली कसं विश्लेषण करता येईल सर शिवसेना आणि भाजप यांचं वर्गचारित्र्य जर बघितलं तर ते शेती व्यवस्थेशी निगडीत नसलेल्या मंडळींच आहे पूर्वी त्यांना शेटची भटचीचा पक्ष म्हणायचे आणि शिवसेना तर येऊन जाऊन शहरी पक्ष शहरातून तो ग्रामीण भागात पसरलेला आणि जे नाराज काँग्रेसवाले किंवा अन्य कोणी पक्षीय होते ते शिवसेने भोवती गोळा झाले त्यामुळं झालं असं की दुष्काळाचा प्रश्न असो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या भाववाढीचा मुद्दा असो की नवे शेतीशी निगडीत उद्योगांचा मुद्दा या दोघा दोन्ही पक्षांना तसं काही आर्थिक धोरण नव्हतं त्यातच नरेंद्र मोदी आणि अमित जोशी यांनी जी काही दिशा दाखवली त्यावरच वाटचाल करण्याची मुभा असल्यामुळे त्यांची तशीही अडचण होतच होती मोदींनी या पक्षाला नवा चेहरा दिल्याचं ते सांगतात गरीब आणला ओबीसी आणला पण ओबीसी आणला तरी जो शेती व्यवसायाशी संबंधित वर्ग असतो त्या वर्गाशी म्हणजे शेतमजूर निम्न शेतकरी मध्यम शेतकरी आणि मोठा शेतकरी अशी जी वर्ग विभाजन असतं शेतकऱ्यांमध्ये त्यापैकी कोणीही या पक्षांकडे निगडीत झालेलं नव्हतं मोठे शेतकरी आमदार खासदार होत होते पण तसा शेतकरी दुर्लक्षितच होता त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पक्षांकडे तसं धोरण कोणतंही नव्हतं शेतीविरोधाचंच धोरण असलं पाहिजे कारण काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचं स्मार्ट सिटीसाठी किंवा अन्य खाणकामासाठी या सरकारचं धोरण होतं पण नंतर ते दबावामुळे रद्द करावं लागलं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही सहकारी संस्था शेती उद्योग शेती प्रक्रिया अशा सगळ्या उद्योगांशी प्रक्रियांशी संबंधित असलेली मंडळी आल्यामुळे जरा शेतकऱ्यांना हायसं वाटेल कारण दुष्काळामध्ये सगळ्यात मोठं नुकसान शेतीचं झालं आणि अतिवृष्टीमुळे पण शेतीच झालं <laughs> त्यामुळं हे जे प्रचंड नुकसान झालेले शेतकरी होते त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये काहीतरी आपल्याला दिलासा देणारे लोक जर आणून ठेवले तर बरं होईल असं वाटलं होतं आणि त्यांनी म्हणूनच त्रिशंकू होईल अशा पद्धतीचं आपला कौल ह्या चार पक्षांकडे दिला होता पण त्या ह्या तीन पक्षांना लक्षात आलं की आपण एकत्र आल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणून मला वाटतं की ह्या तीन पक्षांची युती झाली आणि मग आता शेतकऱ्यांना बरे दिवस येऊ लागतील अच्छा तुम्हाला कर... नाही डोळे सर तुम तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की शेतकऱ्यांना बरे दिवस येतील असं कुठलं सध्या तरी तसं चिन्ह दिसत नाही आपण सगळ्यांनी पाहिलं की ज्या पद्धतीने जेव्हा मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्याची सगळी प्रक्रिया सुरू होती राष्ट्रपती राजवटीकडे सगळ्यांचे डोळे लागलेले होते त्या काळात सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना दिसत होते तिथे आश्वासनांची खैरात चाललेली होती पंचवीस हजार एक रकमी देण्याच्या गोष्टी झाल्या होत्या शेतकऱ्यांची सर्रास कर्जमाफी करण्यासंदर्भाच्या घोषणा झालेल्या होत्या त्याची मोठी जाहिरातबाजीसुद्धा झालेली होती परंतु प्रत्यक्षात जेव्हा विधानसभेमध्ये या विषयावर सरकारच्या वतीने मत मांडलं गेलं त्यावेळेस फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे इथे थेट शेतकऱ्यांना तात्काळ मदत जी हवी होती ती तात्काळ मदत देण्यासंदर्भात एकही शब्द उच्चारला गेलेला नाही आहे आपण सगळ्यांनी पाहिलं की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ता, तात तातडीने मदत देण्यासंदर्भात आग्रह धरलेला होता तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर याविषयी एकही शब्द काढ काढत नाहीत ही शेतकऱ्यांसाठी जर चांगले दिवस येतील किंवा शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या कळवळ्यामुळे कर हे तीन पक्ष एकत्र आले यावर तर म्हणजे तिन्ही पक्षाच्या नेत्यांचासुद्धा विश्वास बसणार नाही कारण सत्ता हे सगळ्यात मोठं ध्येय या तिन्ही पक्षांचं होतं भारतीय जनता जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात वाद केवळ मुख्यमंत्रीपदावरून झालेला होता आणि आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून सेना त्यांच्याबरोबर गेलेली नाही आहे ती काँग्रेसच्या बरोबर गेलेली आहे त्यामुळे डोळे सर शेतकऱ्यांचा मुद्दा या तिन्ही पक्षांच्या अजेंड्यावर आधी पण नव्हता आणि नंतर पण नव्हता हे त्यांनी विधिमंडळातल्या त्यांच्या धोरणाने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आपण जेव्हा तटस्थपणे या सगळ्या घटनांकडे बघतो तर या घटना केवळ आणि केवळ राजकीय आहेत त्यांनी नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्याला जो दिलासा दिला, दिला पाहिजे होता तो दिलासा अजिबात दिलेला नाही आहे महाजन सर यावर तुमचं काय म्हणणं आहे राज नाही असं आहे की मी मग अशी म्हटल्याप्रमाणे राज्यामध्ये जे तीन पक्षांचं सरकार आलं ते काही एका किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर आलं राज्यामध्ये शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे हे खरं असलं तरी सुद्धा अन्य वर्ग सुद्धा आहेत शेतमजूर आहेत छोटे शेतकरी आहेत कामगार आहेत अनेक वर्ग आहेत त्यामुळे या किमान समान कार्यक्रमाच्या मध्ये सर्वसमावेशक कार्यक्रम ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यातून काही कार्यक्रम सुटले असं काही लोकांना वाटण्याची शक्यता आहे त्यात त्याच्यावर काही आक्षेप घेण्याचं कारण नाही पण जे काही कार्यक्रम ठरवले त्यापैकी एक कार्यक्रम तर लगेच घोषणा झाली हे तर आपल्याला माहिती आहे ते म्हणजे अडीच लाख दोन लाखांपर्यंतचं सरसकट सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आता कर्जाविषयी वास्तविक स्थिती आपण बँकांकडून जर मंजूर माहीत करून घेतली तर आपल्या हे लक्षात येईल बहुतेक छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन ते तीन लाख या टप्प्यातच असतं पंचवीस लाख अठ्ठावीस लाख सव्वीस लाख अशी काही कर्ज फार शेतकऱ्यांची नसतात ती थोडीच असतात त्यामुळं दोन लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी भविष्यात आम्ही यापेक्षा चांगले कार्यक्रम आणि चांगली धोरणं आणि चांगली योजना शेतकऱ्यांसाठी राबवू असा शेतकऱ्यांना दिलासा देणारी घटना आहे एवढं तरी सध्या मान्य करायला काय हरकत आहे जे झालंय ते झालंच आहे आणि निवडणुका चालू होत्या तोपर्यंत हे सगळे तिकडं शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि नंतर फिरकले सुद्धा नाहीत हा आक्षेप म्हणून ठीक आहे घ्यायला पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय होती वस्तुस्थिती अशी होती की ज्यांच्यावर लोकांनी संयुक्त जबाबदारी दिली ते ती संयुक्त जबाबदारी पार पाडू शकले नाही आणि सर्वात मोठा पक्ष मैदान सोडून पडून गेला आणि शेतकरी असोत विद्यार्थी असोत कामगार असोत आणखी कोणी असोत त्यांच्यासाठी सरकार तर येणं आवश्यक होतं अशा परिस्थितीमध्ये तीन पक्षाने एकत्र आणण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा लागला आता आपल्याला काय असं वाटतं का वाट की सर्व पक्षांनी एकत्र बसून चोवीस तासात सरकार स्थापन करायला पाहिजे होतं असं कधीच झालं नाही जगाच्या इतिहासात कधी झालेलं नाही अगदी एका पक्षाला संपूर्ण बहुमत दिल्यावर सुद्धा सरकार स्थापनेला आठ दहा दिवस लागतातच त्यामुळे ही वास्तविकताही आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्या अपेक्षा आणि त्या अपेक्षा पूर्तीच्या आड येणारी ऑब्जेक्टिव्ह सिच्युएशन यामधला फरक वस्तुनिष्ठ परिस्थिती यामधला <laughs> फरक लक्षात घेतला पाहिजे म्हणजे या सरकारकडनं अजून काय अपेक्षा आहेत हा विचार करायला आपल्याला थोडासा अवकाश हो मिळतो अगदी डोळे सर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं हा मला असं म्हणायचंय की मी सुरुवातीला <laughs> वर्गचारित्र्याचा <था> उल्लेख केला <laughs> शेती व्यवस्थेशी निगडीत बँकिंग खातं आहे ते ती बँकिंग चळवळ सहकारी चळवळीशी निगडीत असल्यामुळे ती काँग्रेस पक्षाच्या हातात आहे राष्ट्रवादीच्या हातात आहे अनेक पब्लिक सेक्टर मधल्या बँकांच्या अनेक शाखा बंद करण्यात आल्या त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडे वळावं वा लागलं किंवा पतसंस्थांकडे वळावं वा लागलं आता सहकारी चळवळीतले आणि बँकिंग क्षेत्राशी निगडीत असलेलेच नेते जर सत्ताधारी झाले तर पुन्हा त्या सहकारी चळवळीला आणि पतपुरवठ्याला बळ मिळू शकतं आणि मग थेट शेतकऱ्यांना जे काय हवं असेल ते मिळू शकतं त्याच्यामुळे मी असं म्हणालो की ज्यांना शेती निगडीत सहकार निगडीत आणि बँकिंग निगडीत अर्थात पैशाशी निगडीत सर्व व्यवहार माहिती आहेत त्या व्यवहारातलेच नेते राज्यकर्ते झाले आणि तेच पक्ष राज्यकर्ते झाले त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना बरे दिवस येतील म्हणून मला असं वाटतं की शेतीचे भाव असोत नवे शेती प्रक्रिया उद्योग सुरू केलेले असोत किंवा आता पतपुरवठा सुरळीत हवो कर्जमाफीचा तर निर्णय झालाच पण आता शेतीमध्ये गुंतवणूक निर्मळ घाल करण्यासाठी आता राज्यकर्ते आणि शेतकरी यांची मनं जर एकत्र आलेली असतील तर ते अधिक सुकर होईल असं मला म्हणायचं होतं अगदी या सगळ्यामध्ये आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे किंवा महाजन सर म्हणाल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे आणि ही सुरुवात आहे दिलासा देण्याची असं तुमचं म्हणणं आहे या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर युपीए सरकारनं केलेल्या कर्जमाफीमध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले होते हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे आणि त्यामुळे या कर्जमाफीमध्ये काय होणार त्याचबरोबर डीसीसी बँकांची भूमिका विकास सेवा संस्थांची भूमिका गावागावातल्या काय असणार आहे यावर सुद्धा याची अंमलबजावणी तितकीच अवलंबून असणार आहे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण बघतोय की दोन हजार एकोणीसच्या राजकीय घडामोडींचा आढावा आजच्या बेधडकमध्ये आपण घेतोय मराठीमध्ये एक प्रचलित म्हण आहे सासूसाठी वेगळी झाली आणि सासूत वाटणीला अशी एक म्हण आहे आपल्याकडं आणि तसंच कुठंतरी काही नेत्यांचं झालं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं आणि भाजपची सत्ता येणार म्हणून ते भाजपमध्ये सामील झाले पण झालं वेगळं महाविकास आघाडीची सत्ता झाली आणि आता या नेत्यांची चलबिचल सुरू झालेली यादी मोठी आहे विखे पाटील आहेत गणेश नाईक आहे मधुकर पिचड आहेत शिवेंद्र राजे आहेत कालिदास कोळंबकर आहेत विजयसिंह मोहिते पाटील आहेत मोठी यादी आहे अजूनसुद्धा खंडीभर लोकांची नावं घेता येतील पण परवाच विजयसिंह मोहिते पाटलांचं विधान मी राष्ट्रवादीचं आहे सत्ता गेल्यानंतर विधान कशी बदलतात हे आपल्याला लक्षात येऊ शकते किंवा सुजय विखेंचं उद सा उदाहरण किंवा विधान जर बघितलं तर सुजय विखे म्हणाले की आमच्या मातोश्री अजून काँग्रेसमध्ये जास्त त्यामुळं महेश तर कुठंतरी सत्ता गेली की सगळं फिरतं म्हणजे घर फिरले की घराचे वासे फिरतात असं म्हटलं जातंय मराठीमध्ये काय कसं विश्लेषण करताय वासेने ते काय दगड विटा सगळ्या घेऊनच फिरताना आपल्याला दिसत राजकीय नेते ज्या पद्धतीने आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीच्या तोंड विधानसभेमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील ज्या ज्या गतीने ज्या पद्धतीने इकडे येते झाले भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपण जो नेत्यांचा ओघ लागलेला बघितला आणि या सगळ्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती की काय चाललेलं आहे म्हणजे पक्षांतर मास लेवलला पक्षांतर सुरू होती आणि या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा दोष देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला की तुमचं पार्टी विथ द डिफरन्स गेलं कुठे hmm. आणि तुमचं जे एक स्वतंत्र अस्तित्व होतं ते गेलं कुठे तुम्ही काँग्रेस संपवायला निघालात आणि काँग्रेसमुळेच झालात की काय अशा पद्धतीने सुद्धा आपणच सगळ्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जेव्हा वातावरण बदललेलं आहे सत्ता वेगळ्या पद्धतीने स्थापन झालेली आहे आणि लक्षात यायला लागलं की ही सत्ता जर फार काळ टिकली तर आपला जो सगळा संसार आहे आपल्या ज्या सहकारी संस्था आहेत आपले कॉलेजेस आहेत आपले शैक्षणिक संस्था आहेत आपलं आपले खाजगी उद्योग आहेत आणि या सगळ्याचं काय होणार <laughs> यासाठी पुन्हा एकदा आता रिव्हर्स मायग्रेशन होते की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे राजकारण हा संधी साधूंचा खेळच आहे म्हणजे तो आयाराम गायराम हे जे उदाहरण आहे ते आयाराम गायराम उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणीस या वर्षामध्ये कधी नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आता ते वीसमध्ये काय ते रूप धारण करतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे अगदी डोळे यांच्याकडे मी जातोय सर कुठंतरी आता महेश सरांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीचा संसार जर पुढचे सहा महिने व्यवस्थित चालला तर कुठंतरी वापसी होऊ शकते आणि मग सुबह का भुला शाम को घर तो ते बुला नाही काय ते असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं आणि त्यांना मोठ्या आनंदानं स्वागत करू शकता अशी महाराष्ट्रातली पुढची काही परिस्थिती होऊ शकेल भाजपला या सगळ्या पक्षांतराची गरज का वाटली याचा विचार केला तर असं दिसतं की त्यांच्याकडे प्रबळ मराठा जातीचं नेतृत्व नव्हतं सहकारात शिक्षण संस्थांमध्ये बँकिंगमध्ये आणि शेतीमध्ये खूप मोठा मतदारसंघ असलेलं नेतृत्वही नव्हतं ते दोन्ही प्रकारचं नेतृत्व भाजपला पक् निर्निराळी प्रलोभनं देऊन आणावं <coughs> लागलं त्यामुळे मी जो मगापासून मुद्दा सांगतोय की भाजपचं चा वर्गचारित्र्य आणि या पक्षांतरित नेत्यांचं चा वर्गचारित्र्य तिथे जुळलेलं नाही ते म्हात्रे म्हणतायत तसं केवळ सत्तेसाठी आलेले आहे आता सत्तेसाठी आणि संस्था बचावण्यासाठी येणं हा गोष्ट ही गोष्ट वेगळी आणि मतदारसंघाची किंवा मतदारांची सुखदुःख निवारण करण्यासाठी त्या राजकीय सत्तेचा वापर करणं हे वेगळं आता या लोकांना असं वाटायला लागले की अरे आपले सखे सोबती <coughs> आपले समविचारी <सम्म> <coughs> आणि कितीतरी वर्ष एकत्र घालवलेले एकत्र राजकीय प्रक्रिया केलेले <coughs> <coughs> के मित्र जर आपल्या भोवती असतील तर मग आपले प्रश्न त्यांना अधिक समजतात ते खोडाही घालू शकतील आणि ते सोडवू पण शकतील तेव्हा खोडा घालण्यापेक्षा जर सोडवणारे मित्र जर सत्तेमध्ये असतील तर का नको त्यांच्याजवळ जायला म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा मराठा जातीची सत्ता प्रबळ करण्यासाठी जर हे सगळे एकत्र आले आणि एकत्र येणार असतील तर मला त्याच्यामध्ये काही शंका वाटत नाही अगदी महाजन सर डोळेसरांना प्रश्न विचारताना तुम्ही जरा गालातल्या गालात हसत होतात या दुसऱ्या पक्षामध्ये भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचं स्वागत करायला काँग्रेस तयार आहे काय नाही मी हसत एवढ्यासाठी होतो की अजून इतकं इतकं काय 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 घडायची शक्यता आहे आणि त्या शक्यता ग्रहित धरून आपण त्यानंतर काय होणार याची सुद्धा चर्चा करत आहोत हे ऐकून पाहून हे ऐकून मला हसू आलं पण ठीक आहे मी हसलो हे फार मनावर घेऊ नका मुद्दा <laughs> असा <laughs> आपल्या तुमच्या वर सुविधावादी राजकारण सुद्धा आता जवळ जवळ प्रस्थापित झालेलं आहे सुविधावादी राजकारण करणारे लोक तुलनेनं कमी असले तरी त्याचा इम्पॅक्ट फार होतो त्याचा प्रचार फार होतो त्यामुळं सगळीकडं सुविधा राजकारण सुविधावादी राजकारणच बोकाळलं आहे असा आपला ग्रह होतो प्रत्यक्षात तसं नाही तसं असतं तर गेल्या अनेक वर्षामध्ये शेतकरी शेतमजूर विद्यार्थी कामगार महिला कास्ट शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी आवश्यक असे कायदे आणि त्यांची अंमलबजावणी आणि त्यासाठी आवश्यक असे कार्यक्रम हे झालेच नसते त्यामुळं सुविधावादी राजकारणाचा आपल्याला तिटकारा आहे राग आहे रा हे बरोबर आहे पण त्याचबरोबर सैद्धांतिक राजकारण जे चाललेलं आहे त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करता कामा नये आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आधी जी पक्षांतर झाली ती पक्षांतर मी ज्याला सुविधावादी राजकारण म्हणतो त्याचा भाग होता त्याच्यात सैद्धांतिक तत्वज्ञान वगैरे काहीही संबंध नव्हता सरळ आहे संस्थात्मक हितसंबंधांच्या रक्षणासाठी सत्तेची सावली हवी असते अशा प्रकारच्या संस्था ज्यांनी उभारलेल्या आहेत त्यांना हे करावं लागतं इतरांना हे करावं लागत नाही नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी बहुसंख्य लोक ज्यांच्या संस्था आहेत त्यांनी काही पक्षांतर केलेलं नाही त्यातल्या काही थोड्या लोकांनीच केलेलं आहे आणि थोड्या लोकांनी केलेल्या पक्षांतराला सुद्धा आपण मेगा भरती असं संबोधू लागलो की काय मेगा भरती वगैरे काही नव्हते म्हणजे मेघा भरती म्हणजे काय व समजा पस्तीस आमदार आहेत त्यातले तीस आमदार पक्ष सोडून निघून गेले असं काही झालेलं नाही आणि आता जे चालू आहे की मी राष्ट्रवादीचंच होतो माझी आई काँग्रेसमध्येच मा आहे हे दोन्ही डगरीवर हात ठेवण्याचं निदर्शक आहे म्हणजे आता हे सत्तेत आलेत न मग यांना काय आपण अँटनाईज करायला नको यांच्या विरोधात काय आपण फार हे करायला नको अशा प्रकारचं कातडी बचाव धोरण सुद्धा ते असू शकतं आता समजा एक वर्षभराच्या अवधीनंतर या सगळ्या मंडळींना पश्चाताप झाला आणि त्यांना पुन्हा आपल्या स्वगृही परतायची इच्छा झाली तर काय करावं तर ज्या स्वगृही त्यांना परतायचं आहे त्या ग्रहाचे जे कोणी प्रमुख असतील ते त्याबाबत निर्णय घेतील ठीक आहे म्हणजे तुमचा तुम्ही जे मुद्दा मांडलेला आहे तो पॉझिटिव्हच घ्यायला हवा कारण ते निर्णय घेतील आणि त्यावेळेला आमची विचारसरणी त्या, एक आहे म्हणून त्या नेत्यांना पुन्हा एकदा पायघड्या घालून घेतलं सुद्धा जाईल गिरीश व्याज आमच्या सोबत सो आहे गिरीशजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता महाजन सरांनी सांगितलं सत्तेच्या सावली अगदी अगदी ऐके अगदी सत्तेच्या सावलीसाठी हे सगळ्या नेत्यांनी पक्षांतर केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक सांगा आता एवढे मोठे नेते तुम्ही पक्षामध्ये घेतलेले आहेत त्यांना सांभाळणं सुद्धा तितकंच अवघड आहे त्याबद्दल काय सांगा असं आहे की तुम्ही विश्लेषकांनी संपादकांनी चर्चा केली आणि त्यामध्ये सातत्याने त्यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीस या मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर्गत लोकांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केले आणि विशेषतः आता मी आभारी रत्नाकर महाजनांचा की त्यांनी एक शब्द वापरला मेघा भरती नव्हती mm. कारण काही निवडणुकीच्या नंतर निकाल जेव्हा आले त्या निकालांची चर्चा करताना अनेक काँग्रेसचे प्रवक्ते भाजपनं मेघा भरती लावली मेघा भरती लावली असं oh. बोलत होते mm. पण आज काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते बोलले की मेघा भरती नव्हती oh. आता सुविधाजनक राजकारणामधून ते आलेत का हा विचार करण्याचा त्यांचा प्रश्न आहे असा राजकीय पक्ष मग कुठलाही असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असो की शिवसेना असो पक्ष विस्तार करणं म्हणजे संघटनेच्या आधारावर करणं कार्यक्रमांच्या आधारावर करणं लोकप्रियतेच्या आधारावर करणं नेतृत्वाच्या आधारावर करणं आणि असा जर कोणी नेता जनसामान्यांचा स्थापित असलेला नेता येत असेल त्याचा योग्य विचार करून त्याचा येण्याच्या भूमिकेवर घेऊन त्याला पक्षात समावून घेणं हे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीमध्ये केलं याच्यामध्ये कोणी अछूत राहिला आहे असं मला वाटत नाही आणि त्यामुळे आता दोन हजार वीसमध्ये हे आलेले लोक पक्षांतर्गत केलेले लोक कोण स्थिर राहतं आणि कोण परत जातं याकडे दोन हजार वीसकडे आपण बघूया काय होतं पण एक मात्र तेवढं खरं आहे की हे लोक कशासाठी आलेत याची चर्चा आपण सगळ्यांनी केली आम्ही ती चर्चा करत नाही कुठल्याही संस्थेला मदत म्हणून कुठल्याही संस्थेला शासकीय मदत म्हणून कुठल्याही संस्थेला जर सांभाळायचं असेल म्हणून असं गेल्या चौदा ते एकोणीस असं कुठेही केलं नाही शेवटी संस्था मग त्या शिक्षणाच्या अंतर्गत असेल धोरणातून असते शेतकऱ्याच्या या संस्था असतात मग त्या गिरीजी तुमचा गिरीजी तुमचा मुद्दा मुद्दा लक्षात आलेला आहे तुम्ही असं म्हणताय की ते कोणत्याही फायद्यासाठी आलेले नाही आहेत फक्त त्यांनी एक विकासाचं विकासाचं कारण सांगितलं विकास करायचा आहे मतदारसंघामधली कामं करायची आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ता गेल्यानंतर विकासाचा मुद्दा कुठं गेला हाही महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न आहे बोला मी सांगू शकेन ना थोडक्यात सांगा महाराष्ट्राची एक euh, महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेली एक यादी आहे आणि यादी मला असं वाटतं सगळ्या पत्रकारांकडे असेल दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मग या दोन हजार नऊ ते चौदा आणि चौदा ते एकोणीस या राज्यातल्या ज्या योजना होत्या मग त्या इरिगेशनच्या योजना असतील मग अगदी गोसीखुर्दपासून छोट्या योजना धरणांच्या योजना असतील कृषींच्या संदर्भामधल्या शेतकरीच्या मदतीच्या योजना असतील मग त्या ट्रॅक्टर खरेदीच्या योजना असतील बियांच्या संदर्भातल्या असतील पीक विमाच्या असतील शिक्षणाच्या मदतीच्या असतील किंवा घरकुलांच्या संदर्भात असतील रस्त्याच्या बाबतीत असतील किंवा या विविध योजना ज्या शासनाच्या बजेटमध्ये असतात आणि या ज्या योजनांचा उल्लेख आहे हे आकडे सरकारनं प्रसिद्ध केले आहे याच्या विरोधामध्ये सध्या ज्यांचं शासन आहे ते योग्य याचा निर्णय करू शकतं की आकडे खरे आहेत की खोटे आहेत आणि याच्यावर पूर्ण चर्चा होऊ शकते दोन सरकारमध्ये राज्य सरकारला त्यावेळेच्या सरकारने यू पी एनी नऊ ते चौदा केलेली मदत आणि आमचं सरकार केंद्रामध्ये असताना आणि राज्यात असताना आलेली मदत ही सगळ्या दृष्टींचा विचार केला आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जर विचार जर केला आणि योजना ज्या चालू आहेत त्याचा विचार केला मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांचं हे यश आहे आता त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असतील समाजातील घटना असतील त्याच्यामुळे या महाविकास आघाडीचं सरकार बाल्यवस्थेमध्ये आहे एक महिना झालेला आहे आता मागच्या सरकारच्या बरोबर तुलना करण्यापेक्षा आता नवीन सरकार बरोबर थोड्या काळानंतर याची तुलना देवेंद्र फडणवीस सरकारची आणि आता उद्धव ठाकरे सरकारची करणं तितकंच गरजेचं आहे या सगळ्यामध्ये आपण दोन हजार एकोणीस मध्ये काय काय घडामोड ते बघितलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर दुसरीकडे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडी अस्तित्वामध्ये आहे पुढच्या काही काळामध्ये या सगळ्या राज्यातल्या राज्या राजकीय समीकरण आता बदलणार आहेत मग झेडपी असेल पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील डीसीसी बँका असतील यांची राजकारण बदलणार आहेत आणि त्यामुळं ब्रेक नंतर या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत या सगळ्यावर चर्चा करणार आहोत पहा फक्त बेध सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय मागोवा दोन हजार एकोणीसचा आपण घेतलेला आता वेद बघूया दोन हजार वीसचा राजकीय दृष्ट्या एकंदरीत महाविकास आघाडीमुळे राजकीय समीकरणं जी आहेत ती राज्यातली बदललेली आहेत आणि पुढे काय होणार हा प्रश्न राज्यातल्या जनतेसमोर आहे जनते महाजन सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठंतरी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष जर सगळ्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर असेल किंवा जिल्हा लेवलला असेल तालुका लेवलला असेल एकत्र आले तर महाविकास आघाडी सगळीकडे यश संपादन करेल अशी परिस्थिती सुद्धा जर बघितली आपण पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा राज्यातल्या काही भागामध्ये तर स्थानिक लेवलच्या निवडणुकांमध्ये काय रणनीती आहे आता महाविकास आघाडीची एकत्र राहण्याची आहे की स्वतंत्र निवडणुका लढवण्याची आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या बाबतीत या सरकारने एक निर्णय घेतलेला आहे तो आपल्याला माहित आहे तो असा की महानगरपालिका किंवा नगरपालिकांमध्ये जी प्रभाग समिती होती त्याऐवजी पुन्हा एकदा वॉर्ड वॉर्ड आजच्या आधारे निवडणुका होतील म्हणजे एका वॉर्ड मधून एक प्रतिनिधी निवडला जाईल हा निवडणुकीतला बदल आहे दुसरा बदल असा आहे की नगराध्यक्ष आणि सरपंच यांच्या सुद्धा सरळ निवडणुका होणार नाहीत तर त्या याच्यावर निवडून आलेल्या संस्थांगोदरून ती निवडणूक पूर्वीप्रमाणेच होईल हे लक्षात घे हो जसं आधी होत तसं हे लक्षात घेता यानंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यांचं स्वरूप सुद्धा बदलेल आणि या बदलत्या रूपामध्ये राज्य पातळीवर जे पक्ष एकत्र आलेले आहेत त्यांना स्थानिक पातळीवर सुद्धा एकत्र यावं लागेल तसं झालं तरच राज्य पातळीवर आघाडी करण्याच्या प्रयत्नाचं सार्थक होईल mm. अन्यथा mm. राज्य पातळीवर एक प्रकारची आघाडी yeah. आणि स्थानिक पातळीवर मात्र ही तीन पक्ष एकमेकांच्या mm. विरोधात उभे आहेत असं mm. विरोधाभासी चित्र निर्माण होईल mm. ते निर्माण होणं कुठल्याच पक्षाच्या हिताचं नाही त्यामुळं mm. स्थानिक पातळीवर सुद्धा ही आघाडी yeah. एकत्र येऊन निवडणुका लढवेल आता त्यात जागा वाटप वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी राहतील आणि त्यावेळेला आपण चर्चा करू की कि किती वेळ चराट चाललंय किती वेळ गुराळ चाललंय हे सगळं आपण चर्चा त्यावेळेला करू पण ते इनेव्हिटेबल आहे कारण एका पक्षाच्या ऐवजी तीन पक्ष एकत्र येऊन जर लढणार असतील तर प्रत्येक पक्ष आपापले हितसंबंध जपण्याचा आणि आपला जनाधार विस्तृत करण्याचा प्रयत्न करणार त्यातून सगळ्यांना एकत्र येऊन ही आघाडी स्थानिक पातळीवर कॅरी करावी लागेल अगदी गिरीशजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडीला जर सामना करायचा आता मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपमध्ये नवीन आलेले नेते आणि जुने नेते असा एक गट पडताना दिसतोय आपण आज नगरचं जर बघितलं नगरच्या झेडपीच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि गिरीश महाज आ, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की राम शिंदे आणि विखे पाटलांचा वाद कुठंतरी आता प्रदेश अध्यक्षांच्या पर्यंत येऊन पोहोचलेला होता राज्याच्या नेत्यांपर्यंत तुमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे जुने नेते नवे नेते अधिक महाविकास आघाडी त्या द्यायचा लढा या सगळ्यामध्ये आता भाजपचं कसं रणनीती आणि पुढचा पाऊल कसा असणार आहे बघा मी आत्ता रत्नाकर महाजन साहेब म्हणाले की तिघाडी तीन आघाड्यांचं सरकार तीन पक्षांचं महाआघाडीचं सरकार राज्यात आहे आणि राज्यामध्ये आघाडी आणि स्थानिक स्तरावर आघाडी नसणं मग त्याच्यातून यशाची कल्पना ही होऊ शकत नाही तिथे देखील त्यांना आघाडी करावी लागेल पण सत्ता तरी स्थिती अशी आहे मग ते नागपूर असो अकोला असो अमरावती असो या सगळ्या भागांमधली जी स्थिती आली वाशिम असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातली असो इथे तीन पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे कार्यकर्ते नेते विचार करत आहेत पण त्याच बाजूनी भारतीय जनता पक्ष हा एक संघ आहे आणि त्यामुळे संघटनेच्या आधारावर आम्हाला कुठेही अडचण वाटत नाही ज्या ठिकाणी आमची सत्ता आहे ती सत्ता आम्ही कायम ठेवण्यामध्ये यशस्वी होऊ याचा आम्हाला विश्वास आहे आमच्याकडे कुठेही या बाबतीमध्ये वाद नाही तुम्ही एक नगर जिल्ह्याचं सांगितलं दोन एकमेकाच्या विरोधात अगदी दमदार नेते आहेत राम शिंदे एका बाजूनी आहेत तर विखे पाटील दुसऱ्या बाजूनी आहेत आणि त्यामुळे दोन वजनदार नेते जर एकत्र असतील थोडा बहुत त्याच्यामध्ये काही व्यक्तींना घेऊन वाद असू शकतो पण तो अध्यक्षांच्या कक्षेमध्ये तो विषय आहे आणि मला असं वाटते त्याच्यातनं तोडगा निघेल आणि तो तोडगा येणाऱ्या उद्या किंवा परवापर्यंत आपल्या सगळ्यांच्या समोर येईल एक संघ होऊन भारतीय जनता पक्ष या स्थानीय मतदार क्षेत्रामधल्या निवडणुकांमध्ये पुढे कसा राहील एक नंबरवर कसा राहील याचा आम्ही निश्चित विचार करणार आहोत डॉक्टर महाजन म्हणालेत की आत्ता एक प्रभाग पद्धती बंद केली आहे नवीन पद्धती आली आता दोन हजार चारपासून आतापर्यंत सातत्याने तीन ते चार वेळा या सगळ्या याच्यामध्ये बदल झाले कधी प्रभाग पद्धती आली कधी मेयर इन कौन्सिल आली दोनचा पराभाग झाला तीनचा प्रभाग झाला मग आता चारचा प्रभाग आला पुन्हा वार्ड आला शेवटी त्या ठिकाणी असलेली संघटना आणि तुमचं स्थानीय नेतृत्व हेच काम करतं ते प्रभाग जरी जा, एक एक सिंगल वार्ड जरी झाला तरी तेच होईल आणि जो प्रभाग असेल ते देखील एकच होईल यामधून एकच फक्त जाणवलं की हे बिल मंजूर करताना आम्ही देखील बोललो सभागृहात की आपण महानगरपालिका अ स्तरावरच्या महानगरपालिकांचं स्तरा महानगर विभाजन आपण झोन स्तरावर केलं <laughs> आहे आणि झोन स्तरावर करत असताना तिथले जे प्रभावी नगरसेवक असतात ते नगरसेवक मोठ्या प्रमाणामध्ये निधी काढून घेतात <laughs> आणि मग नवीन नगरसेवक नवीन नेतृत्वाला निधीची नेहमी अडचण महाविकास करायला भाजप तयार आहे असं तुमचं महत्वाचं म्हणजे आपण बघितलं राजकीय समीकरण आता बदलू शकतात पुढच्या काळामध्ये आता दोन हजार वीस पुढच्या एक दोन दिवसामध्ये सुरू होत आहे कसं बघता पुढचं राजकीय गणित कसं असू शकतं राज्यातलं मला असं वाटतं की स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढवताना ज्या पक्षांकडे जनाधार ज्या जातींचा नाही आहे त्यासाठी आता जुळवाजुळव केली जाईल म्हणजे राष्ट्रवादीकडे दलित आणि मुस्लिम अजिबातच नाहीत मुस्लिम थोडेफार आहेत पण दलित अजिबातच नाहीत काँग्रेसकडे दलित मुस्लिम भरपूर आहेत पण ब्राह्मण आणि बाकीचे सवर्ण नाही आहेत आणि शिवसेनेकडे हिंदुत्व म्हणून राजकारण करणारे भरपूर आहेत पण दलित मुसलमान शिवसेनेला घाबरतात तर आता जिल्हा परिषदांपासून खालपर्यंत राजकारण करण्यासाठी प्रत्येकांना हे विशिष्ट जातींचे मतदार आपल्याकडे खेचायला काही कार्यक्रम सादर करावे लागतील म्हणजे ओबीसी आपल्याकडे भाजपकडचा ओबीसी खेचायला काँग्रेसला काही कार्यक्रम करावा लागेल शिवसेनेला शेतकरी वर्ग आपल्याकडे खेचायला काही करावं लागेल आणि राष्ट्रवादीला दलित आपल्याकडे खेचण्यासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून शरद पवार भीमा कोरेगाव संदर्भात आवर्जून त्यांनी बोलले की ते पोलिसांच्या केसेस मागे घ्या तर असं सगळं थोडंसं उलथापालत होणारं राजकारण पण अंतिमतः प्रत्येकाला न्याय मिळेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं तर मला असं वाटतं की आत्ता सी ए बी आणि एन आर सीमुळे जी अस्वस्थता अल्पसंख्याकांमध्ये पसरलेली आहे किंवा मायग्रेटेड लेबर्समध्ये पसरलेली आहे ती थोडीशी शांत होईल आणि ह्या तीन पक्षांच्या मागे आणि या सरकारच्या मागे हा जनाधार मोठ्या संख्येनं उभं राहील असं मला वाटायला लागलेलं आहे अगदी महेश सर या सगळ्यामध्ये आपण बघितलं की हे तीन पक्ष स्थानिक पातळीवर आता महाजर सरांनी सांगितलं की खरंच राज्यामध्ये एकत्र आहे तर त्यांना स्थानिक पातळीवर एकत्र राहायलाच लागेल कारण समाजामध्ये वेगळा मेसेज जाईल आणि दुसरीकडे भाजप सक्षम असल्याचा दावा सुद्धा केलेला आहे व्यासेने त्याबद्दल कसं विश्लेषण नाही सांगितलं की आ, हे तीन पक्ष स्थानिक पातळीवरच्या निवडणुकासुद्धा एकत्रपणे लढवतील मला असं वाटत नाही कारण सुद्धा पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र होते आणि त्यांनी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका कशा पद्धतीने कधी भाजपबरोबर कधी राष्ट्रवादीबरोबर कधी सेनेबरोबर एकत्र जाऊन लढवलेल्या होत्या हे हा इतिहास काही जुना नाहीये ताजा इतिहास आहे त्या त्यामुळे त्यांची एक पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तशी अपेक्षा असणं आपण साहजिक समजू शकतो परंतु तशी परिस्थिती निर्माण होणार नाही निश्चितच स्थानिक पातळीवरचे जे सत्तेचे संदर्भ असतात ते सत्तेचे संदर्भ राज्याच्या राजकारणापेक्षा निश्चितच वेगळे असतात त्यामुळे जिल्ह्यावर ज्या मंडळींचं नेतृत्व जिल्ह्यावर वर्चस्व गाजव गाजवत आहे असे नेते आपलं नेतृत्व कायम ठेवण्यासाठी निश्चितच आहे आपल्या सोयीची समीकरणं जुळवताना दिसतील त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत परंतु आ, आगामी वर्ष जे आहे हे आगामी वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये ज्या पद्धतीने सामाजिक विभाजन महाराष्ट्रातलं मो मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपण पाहिलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सातत्याने गाजलेला आहे एकोणीसमध्ये सुद्धा त्या मुद्द्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आणि मग ध्रुवीकरण होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आम उमेदवार दिले आणि त्याचा परिणाम आपण सगळ्या राजकारणावर बदललेला पाहिलेला आहे तीच गोष्ट आहे कोरेगाव भीमा प्र प्रकरणाची या कोरेगाव भीमा प्रकरणाने ज्या प्रकारे महाराष्ट्रातील समाजमन अस्वस्थ केलेलं होतं आणि एकोणीस नंतर आता वीसमध्ये सुद्धा या सगळ्या विषयाला वेगळं वळण लागणार नाही अशी हमी सध्याचं नेतृत्व देऊ शकत नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण हे ज्या समाजकारणामुळे विच्छिन्न झालेलं आहे तेच समाजकारण जर सगळ्या विचार करणाऱ्या लोकांनी येऊन सर चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न केला या समाजकारणाला दिशा देण्यासाठी जातीय आरक्षणावरून जो एक संघर्ष उडा उडालेला आहे आणि पुढे तो येऊ शक अधिक वाढू शकतो त्या संदर्भात सुद्धा विचार झाला पाहिजे त्यामुळे आता महाराष्ट्राची खरी परीक्षा आहे ती पुढच्या काळामध्ये कारण एक तीन पक्षांचं वेगवेगळ्या विचारसरणी मानणाऱ्या पक्षांचं सरकार राज्यामध्ये बसलेलं आहे ते किती काळ टिकतं आणि ते कसं पुढे जातं पुढे करतं हे बघावं लागणार आपण बघतोय दोन हजार एकोणीसचा मागोवा राजकीय मागोवा घेत असताना दोन हजार एकोणीस या अधिक उलतापालतीचा राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोठ्या उलतापालती मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत तर दोन हजार वीसचा वेध घेत असताना अनेक मोठी समीकरणं जी आहेत राज्याच्या राजकारणामध्ये येताना दिसतील या सगळ्या चर्चेमध्ये न्यूज एटीन लोकमत संपादक महेश मात्रे त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास आणि राजकीय विश्लेषक Uh, जयदेव डोळे हे सगळे ज्येष्ठ सहभागी झाले त्या सगळ्यांचे धन्यवाद आणि यानंतर बेधडकमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी फक्त न्यूज एटीन लोकमत